या मुलाखतीद्वारे पोलीस स्टेशनला अल्टिमेटम देतो की 8 दिवसात जर तपास लागला नाही तर हा तालुका शिवरायांचा तालुका आहे आणि शिवरायांच्या तालुक्यात अपराध्याला माफी नाही। तुम्ही आम्हाला 8 दिवसाच्या आत त्याला शोधून आमच्या हातात द्या, नाही तर आम्ही सर्व बायका मुलासहित पोलीस स्टेशनला येऊन बसल आणि आमरण उपोषण तिथं चालू करू। मग इथं मरण्यापेक्षा तिथं मिलेलं बरं, एवढंच तुम्हाला कळकळीने सांगतो। बस एवढं हे माझी सूचना समजून तुम्ही तपास करावा अशी मी तुम्हाला विनंती साहेब की जर आमच्या सकाळी 7 वाजता केबल चोरी गेली असं समजलं तर त्याच्यावर बरेच शेतकरी आले, ते काय म्हणले पोलीस स्टेशनला आपण जाऊ, तिथे कंप्लेंट देऊ, मोर्चा नेऊ आणि काय केबल गेली त्यांचे म्हणजे बरेच शेतकरी। तर आता आम्ही ठरवलं का पोलीस स्टेशनला जायचं, तर आम्हाला चुकून फोन आला का पोलीसच इथं येतात, त्याच्यामुळं आम्ही काही पोलीस स्टेशनला गेलो नाही। आता पोलिसांनी 8 दिवसामध्ये जर केबलची जो ज्यांनी चोरी केली तो जर भेटला नाही, आम्हाला 8 दिवसामध्ये त्यांनी पोलिसांनी पुरावा म्हणजे केबल चोर भेटलाच पाहिजे, नाही भेटला तर 8 दिवसामध्ये आम्ही पोलीस स्टेशनला जाणार, बायका पोरं जनवरं बिनवरं सगळे येऊन जाणार आणि तिथं ठाम मोर्चामध्ये घरात बसणार। तिथं 8 दिवसामध्ये केबल चोरी गेली त्याचा तोडगा लागलाच पाहिजे। वाणी साहेब, या घटनेचा 8 दिवसामध्ये तपास लागला नाही तर आम्हाला पोलीस स्टेशनला मोर्चा घेऊन यावा लागेल, कारण की पिकअपच्या पिकअप माल चोरीला जातो, कोणत्या दुकानात जातो, कुठं जातो, याच्यात गावचा कोणी भेद आहे का, कोण भेद आहे, याचा हा शोध लागलाच पाहिजे। अन्यथा आम्हाला जीव देण्याची पाळी येईल किंवा पोलीस स्टेशनला मोर्चा जाऊन तिथंच राहून खाण्याची सोय करून द्यावी, आम्ही तिथं जाऊन राहतो खातो सुखासुखी। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।